न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाही, मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिक मध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी सी पी साहेबांचे आदेश घेतले होते. त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती. युनिट 1 सर्व टीम त्यासाठी लावली होती. त्याच रात्री काल रात्रीच ठाणे क्राईम ब्रँचचे युनिट 4 श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती. आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेले आहेत. त्या युनिट 4 कोळी साहेब आहेत. त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोल्युशनला आणलेले आहेत. त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत. सदोष मनुष्यवध आणि इतर कर्मांमुळे तिथं गुन्हा दाखल आहे. अजून कोणी फरार आरोपी आपण शोध घेत नाही. आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहेत. ज्यांच्याकडे म्हणून आले त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही. ते ठाणे पोलिसांचा विषय. सर, यांच्यासोबत कोणते आश्रय यांनी घेतला होता काय होतं? नाही, नातेवाईकडे आले होते. त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेले होते? नाही, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेले आहेत. त्या